नमस्कार, मी स्वाती गोडसे, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला मराठा आरक्षणासंदर्भातली सर्वात महत्वाची आघाडीची बातमी आपण पाहतोय। मराठा आरक्षणाबाबत 4 वाजता बैठक होणार आहे। नोकर भरती आणि एमपीएससी परीक्षेबाबत या बैठकीत महत्वाचा निर्णय होणं अपेक्षित आहे। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ही बैठक होतीये आणि या बैठकीत मुख्यमंत्री आरक्षणासंदर्भातला आढावा घेणार आहे। 4 वाजता ही बैठक होत आहे। आता 3 वाजलेले आहेत। अवघ्या तासाभरात ही महत्वाची बैठक होणार आहे आणि यामध्ये नोकर भरती एमपीएससीच्या परीक्षेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आढावा घेणार आहेत आणि त्या आढाव्याच्या पार्श्वभूमीवरती काही महत्वाचा निर्णय घेतला जातो का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे। तर या बैठकीतले महत्वाचे मुद्दे नेमके कोणकोणते असणार आहेत या संदर्भातली माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि या बैठकीनंतर नेमकं काय निष्पन्न होणार आपण पाहतोय। मराठी कार्यकर्ते, मराठी नेते मराठी आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रचंड आक्रमक झालेले आहेत आणि त्यांच्या मागणीच्या पूर्ततेसाठी त्यांनी सरकारला इशारा देखील दिलेला आहे। आणि ही आक्रमकता पाहता 4 वाजता होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीत नेमका काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। भविष्यकाळात जर योग्य निर्णय झाला नाही आरक्षणासंदर्भातला तर निश्चितच एक मोठं आंदोलन होईल आणि त्यासाठी आघाडी सरकार जबाबदार असेल अशा देखील संतप्त प्रतिक्रिया मराठी नेत्यांकडून या ठिकाणी मराठी कार्यकर्ते जे आहेत आरक्षणासाठी आग्रही असलेले त्यांच्याकडून देण्यात आलेले आहेत। आणि या बैठकीसंदर्भातील तपशील देण्यासाठी उदय जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत। उदय, स्वाती, आपण पाहतो की आता संध्याकाळी 4 वाजता वर्ष निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही महत्वाची बैठक होत आहे आणि या बैठकीमध्ये EWSचा विषयासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। तसंच MPSCचे विद्यार्थी आहेत त्यांच्या संदर्भात देखील बैठकीत चर्चा होणार आहे। एकूण आपल्याला पाहावं लागेल की या बैठकीत काय निर्णय होतो आहे। जसं आपण पाहिलं की काल राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जो निर्णय घेण्यात आला होता मराठा समाजाला काही प्रमाणात दिलासा देण्यासंदर्भात, त्या संदर्भात मराठा समाजातील काही नेत्यांनी आक्षेप वर्तवलेला आहे। त्यावरती आता काही निर्णय होतोय का, त्यांची नाराजी कशी दूर केली जाते राज्य सरकारकडून हे आता पाहावं लागेल। बरोबर, अगदी। आणि बैठकीकडे असंच लक्ष असू द्या आणि बैठकीतून अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। उदय तूर्त, धन्यवाद या माहितीसाठी। तर मराठा समाजाला EWS मधून आरक्षण देण्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ठाकरे सरकारचा परखड समाचार घेतलाय। EWSच्या निर्णयामुळे जर 25 जानेवारीच्या सुनावणीत काही गडबड झाली तर त्याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असेल असा इशारा राजेंनी दिलाय। EWS मधून आरक्षण देऊ नका असं खुद्द सरकारनंच नेमलेल्या वकिलांनी सांगितलं होतं, पण त्यांचा सल्ला जुगारून सरकारनं हा निर्णय रेटलाय। EWSचं आरक्षण हे कोणत्या एका जातीसाठी नाहीये, ते गावात धावणाऱ्या वडापसारखं आहे। त्यात अनेक घटक आहेत। आता आपल्याला वडाप हवंय की स्वतंत्र बोगी हवीये हे आपण ठरवायचंय असं राजे यांनी म्हटलंय। मला काय समजणं नेमकं काय चालू आहे, सरकार सुद्धा ठोस भूमिका घ्यायला तयार नाही। EWSच्या बाबतीत मी ज्यावेळी सांगितलं त्यांना त्यावेळी पटलं, आता एकदमच तिने हा विषय काढलाय। काय त्यांचं गणित आहे ह्याच्यातही मला काही कळत नाही। पण मला एक ह्या प्रसंगी सांगायचं आहे, 25 तारखेला ज्या सुनावणीत जे मला आता गडबड वाटायला लागली, आतापर्यंत मला मी नेहमी सरकारची बाजू घ्यायचं, सकारात्मक आहे म्हणायचं मी सरकार, पण आता मला निश्चित गडबड वाटायला लागलेली आहे। जर काय धोका झाला ह्याला पूर्णपणे सरकार जबाबदार राहणार। जो काय निर्णय होणार आहे 25 तारखेला सुनावणीचा, ते सरकारने काय करणार आहेत मला तर हा मोठा प्रश्न निर्माण व्हायला लागलेला आहे। हा जर त्यांना निर्णय घ्यायचा अगोदरच घ्यायला पाहिजे होता। मला तर त्यांच्यावर शंकाच व्हायला लागले की आता सरकार हतबल झालेलं आहे की काय निर्णय आपल्या उलटाच लागणार आहे म्हणून आपण लगेच घेऊन टाकूए। पण परत एकदा मराठा समाजाच्या लोकांना मला सांगायचं आहे, तुम्ही ह्या सगळ्या त्या 10% किती टक्के बसताय ह्याचा अभ्यास करा। तुम्हाला किती टक्के आरक्षण मिळणार आहे ह्याचा अभ्यास करा। पटवाल्याजी जे सरकारचे वकील आहेत ज्यांना आपण कोट्यवधी रुपये देतो, आपली जे केस आता लढवणार आहेत पुढं 25 जानेवारीला जी शेवटची अंतिम सुनावणी आहे, त्याही पटवाल्यांनी सांगितलं ज्यांना कोणाला घ्यायचं असेल सल्ला देतात सरकारला, रेकॉर्ड आहे। जे सल्ला काय देतात, ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर ते कोर्टात जातील आणि EWS आर्थिक दुर्बल घटकाचं आरक्षण घेतील। पण राज्यांनी ही पॉलिसी करू नये, आपल्याला धोका पत्करू शकतो आपण। आता सरकारने निर्णय घेतलाय आणि मी पूर्वी म्हटलंच होतं सरकारने हमी द्यावी
पण सरकारचा प्रमुख वकील म्हणतो हे घेऊ नये. तर मराठा आरक्षणाचं प्रकरण न्यायप्रविष्ट असताना मराठा विद्यार्थ्यांबाबत राज्य सरकारनं काल मोठा निर्णय घेतलाय. SEBC उमेदवारांना आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून शैक्षणिक प्रवेश घेता येणार आहे. SEBC उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जे आहेत त्या आरक्षणाचा लाभ देत शैक्षणिक प्रवेश आणि सेवाभरतीसाठी प्रवेश जो आहे तो देणार असल्याचं शासनानं आपल्या निर्णयात म्हटलेलं आहे. आणि या निर्णयाचीच होळी मराठा संघटनांकडून करण्यात आली आहे. या पावलामुळे आरक्षणाला धोका निर्माण झाल्याचं या संघटनांचं म्हणणं आहे. मराठा समाजाला आर्थिक दुर्बल घटकांमध्ये आरक्षण द्यायचा निर्णय काल झाल्यानंतर आज मराठा क्रांती मोर्चा आणि इतर संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहेत. शासन निर्णयाची होळी जी आहे ती आज पुण्यामध्ये करण्यात आली आणि ज्या पद्धतीनं राज्य सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय येत्या 25 तारखेला जी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे तिच्या निर्णयावरती परिणाम करू शकतो अशी भीती सुद्धा मराठा क्रांती मोर्चाच्या या कार्यकर्त्यांकडून समन्वयाकडून व्यक्त करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे या सरकारच्या विरोधात जात या अशा पद्धतीनं राज्य शासनाचा शासन निर्णय आदेश जो आहे तो पेटवून त्याची होळी करून या निर्णयाचा निषेध जो आहे तो करण्यात आलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सर, वैभव सोनवणे, News 18 लोकमत, पुणे. तर यावर उत्तर देताना हा तात्पुरता दिलासा म्हणून EWS दिला आहे. हा ऐच्छिक विषय असून कोर्टात मराठा आरक्षण लढत आहोत असं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. कोर्टाने असंही निर्देशित केलेलं आहे की शासनाने 8 तारखेपर्यंत आपलं ॲफिडेव्हिट या संदर्भात दाखल करावं उच्च न्यायालयामध्ये. तिथे अर्ज कोणाचा होता त्याच्या बाबतीमध्ये तर मुद्दा असा की शासनाला भूमिका पहिली होती घ्यायची. आता कोर्टानेच निर्देश दिले, कोर्टाने 10-12 केसेस मी ऑर्डर्स काढल्या की यांना EWS सवलती असतील तर त्यांना SEBC असेल थांबवावं लागेल. EWS मी दोन्हीपैकी एक काहीतरी मिळेल अशा ऑर्डर असताना आणि ॲफिडेव्हिट दाखल करत असताना शासनाचा पर्याय काय उपलब्ध आहे? आणि म्हणून EWSचं जे चॅनल आहे ते उघडं आहे, त्याच्यामध्ये अनेक सवलती देण्यासारखी परिस्थिती आहे. तर आरक्षणाबाबत विरोधक दुटप्पी भूमिका घेत आहेत असा आरोप मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलाय. दुपट्टी भूमिका कोणाची नसावी? महाराष्ट्र सरकार महाविकास आघाडी सरकारची स्पष्ट भूमिका आहे, मराठा समाजातील कोणत्याही माध्यमातून या मुलांना त्यांच्या शैक्षणिक आणि नोकरीविषयक गोष्टी पूर्ण सुटल्या पाहिजेत. आणि म्हणूनच सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईस्तोवर या मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, मराठा समाजातील गरीब व विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून हा निर्णय महाविकास आघाडीने घेतलेला आहे. हा निर्णय घेत असताना ऐच्छिक आहे, कोणावर काही जबरदस्तीचा विषय नाही. आणि यांच्यामध्ये अनेकांनी अनेक तोंड जर वेगळ्या वेगळ्या दिशेनं बोलत असतील तर या संदर्भात मला वाटतं की राजे संभाजीराजेंनी याला सहमती दर्शविली आहे. आता मेटे बिटेना तर फक्त राजकारणच आहे, त्यांची दुसऱ्या दुसरी नाहीच आहे, त्यामुळे ते असले आरोप करत असतात. मागच्या वेळेसच EWS मधून हे निर्णय होतपर्यंत सुप्रीम कोर्टाचा EWS मधून आम्ही ज्यावेळेस निर्णय घ्यायची चर्चा झाली त्यावेळेस विनायक मेटेने त्याला विरोध केला, नंतर ते मग हो म्हणाले. म्हणजे वारंवार भूमिका बदलण्याचं काम ही मंडळी करत आहे. आणि आता बातमी आहे औरंगाबाद शहराच्या नामकरणावरून सुरू झालेल्या राजकारणासंदर्भातली. औरंगाबाद शहराचं नाव हे संभाजीनगर करण्यात यावं अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं गेल्या अनेक वर्षांपासून होतीये. त्यातच काही दिवसांपासून लव औरंगाबाद आणि सुपर संभाजीनगर अशी सेल्फी पॉईंट शहरात लावण्यात आल्यानं सोशल मीडियावरही लव औरंगाबाद विरुद्ध सुपर संभाजीनगर असा सेल्फी सामना बघायला मिळतोय. या शहराच्या नामकरणाच्या वादात आता मनसेने देखील उडी घेतलीये आणि मनसेने शहरात मोठमोठी होर्डिंग्स लावली आहेत. या होर्डिंग्सवरती येत्या प्रजासत्ताक दिनापर्यंत छत्रपती संभाजीनगर नाव करा अन्यथा असा इशारा देणारा मजकूर लिहिण्यात आलाय आणि त्यामुळे येत्या काळात मनसे आणि प्रशासनात संघर्ष बघायला मिळू शकतो. सध्या औरंगाबाद असलेल्या शहराचं नाव संभाजीनगर करा या मागणीवरून सतत राजकीय आणि दोन धार्मिक समाजामध्ये तेढ निर्माण होत असते आणि हा मुद्दा नेमका एखादी निवडणूक आली की औरंगाबादमध्ये तो चर्चेला जातो. आता महानगरपालिकेच्या निवडणुका काही दिवसानंतर येऊ घातलेल्या आहेत, त्याच मुद्द्यावर आता संभाजीनगरचा मुद्दा औरंगाबादमध्ये चर्चेत येऊ लागला, त्यावरून वाद होऊ लागलेले. शहराच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत शहरामध्ये अनेक ठिकाणी सेल्फी पॉईंट करण्यात आले, लव औरंगाबाद लव खडकी. लोकांना इथपर्यंत काही म्हणणं नव्हतं, मात्र ज्यावेळेस सुपर संभाजीनगरचा सेल्फी पॉईंट झाला तिथून मग राजकीय आणि दोन सामाजिक समाजामध्ये तेढ निर्माण झाली. आता शिवसेना MIM आणि भाजपमध्ये संभाजीनगरहून वाद सुरू झालेला असतानाच आता मनसेने त्यामध्ये उडी घेतलेली आहे आणि मनसेने आज बघू शकतो आपण शहरामधील एका भागात अशा पद्धतीचे फ्लेक्स लावलेले आहेत, जागवा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र.
संभाजीनगर प्रजासत्ताक दिनापर्यंत छत्रपती संभाजीनगर हे नामकरण करा, नाहीतर अशा पद्धतीची धमकी आता मनसेने संभाजीनगर नामांतर करा, नाहीतर अशा पद्धतीची एक धमकी आता मनसेने दिलेली आहे। शिवसेना आणि भाजपमध्ये संभाजीनगरच्या वादावरून ठिणगी पडलेलीच असताना त्यामध्ये मनसेने घुसखोरी केली आणि आता एमआयएम सुद्धा त्यामध्ये पडलेलं आहे आणि आता तर मनसेने थेट धमकी दिलेली आहे। कारण मनसेने आता आपल्याला माहित आहे की हिंदुत्वाचा अजेंडा घेतलेला आहे आणि हिंदुत्वाच्या अजेंड्यावरूनच संभाजीनगरचा वाद आहे। आता येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे, आता संभाजीनगरचा मुद्दा किती महत्त्वाचा ठरतो हे महत्त्वाचं आहे। कारण औरंगाबादमध्ये दोन मुद्द्यावरून सतत राजकारण होतं, एक औरंगाबादला पाणी पुरवठा करणारी योजना, ती तर उद्धव ठाकरेंनी 1682 कोटीची योजना लॉन्च करून टाकली, तिथं काम सुरू केलं। आता राहिला एकमेव मुद्दा संभाजीनगर, या संभाजीनगरच्या मुद्द्यावरून निवडणुका दूर जरी असल्या तर आतापासूनच वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे। आता औरंगाबादकर या विषयाला किती महत्व देतात हे पाहणं महत्वाचं आहे। सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद। बघत पुढची बातमी, कांजूरमधील मेट्रो कारशेडला केलेल्या विरोधाचे पडसाद ठाणे महापालिकेतही बघायला मिळत आहेत। बुलेट ट्रेनच्या प्रस्तावाला सत्ताधारी शिवसेनेनं विरोध दर्शवला असून पालिकेच्या महासभेत सत्ताधारी नगरसेवकांनी प्रकल्पच दप्तरी दाखल केलाय, परंतु भाजप नगरसेवकांनी मात्र बुलेट ट्रेनला पाठिंबा दर्शवलाय, त्यामुळे बुलेट ट्रेनवरून शिवसेना भाजप आमने सामने आले असल्याचं दिसतंय। राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक या सगळ्यांनी जो विषय आम्ही नामंजूर केलेला आहे तो दप्तरी दाखल करावा अशा प्रकारची सूचना आलेल्या आहेत आणि त्यांनीसुद्धा मंजुरी दिलेली आहे। मी बाकीच्या बाबतीत मी बोलणार नाही, त्या वादाच्या बाबतीत मी माझ्या विषयापुरता बोलेल, माझ्या शहराच्या विषयासंदर्भात बोलेल, बाकीचे जे विषय आहेत तो संदर्भ मी बोलू शकत नाही। परंतु बुलेट ट्रेनच्या प्रस्तावाला सर्व पक्षीय नगरसेवकांनी या ठिकाणी विरोध केलेला आहे। एक साईडला विकासकाला विकासकाच्या बाजूने आम्ही आहे असं सांगायचं आणि दुसऱ्या साईडला बुलेट ट्रेनला विरोध करायचा, ही दुटप्पी भूमिका या ठिकाणी महापौर घेत आहेत। आणि त्यामुळे एक साईडला केंद्र सरकारकडनं 200 बसेससाठी निधी मागायचा असा प्रस्ताव महासभेत आणायचा, एक साईडला केंद्र सरकारकडनं कटोऱ्यामध्ये पैसे मागायचे आणि दुसऱ्या साईडला केंद्र सरकारच्या योजनेला विरोध करायचा, ही दुटप्पी भूमिका या ठिकाणी शिवसेना घेत आहे। तर दुसरीकडे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याचा विचार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे, मात्र जर संसर्ग वाढला तर निर्णय पुढे जाईल असं देखील सांगण्यास ते विसरलेले नाही आहेत। लोकल रेल्वे मुंबईतील सर्वांसाठी सुरू करायचा निर्णय आम्ही त्यावेळेस परमिशन मागितली, त्यावेळेस रेल्वेने श्रेयासाठी नाकारली होती आणि आमच्याकडे अनेक त्रुट्याकडून आमचा प्रस्ताव परत पाठवला। तुम्ही सुरक्षा कशी करणार, गर्दी कशी टाळणार, अंतर कसं पाळणार, आम्ही म्हणालो तुम्हाला पाहिजे तेवढं मॅनपावर आम्ही देऊ, तुम्हाला पाहिजे त्या सुविधा आम्ही निर्माण करून देऊ, पण रेल्वेने त्यावेळेस मानलं नाही आणि आज परिस्थिती अशी झाली की युरोपीय कंट्रीमध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा जो आता कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढलेला आहे, सेकंड लाट जी आली आहे त्यांनी रंग बदललेला आहे कोरोनाने आणि ते वाढण्याचं प्रमाण जे आहे ते 75% जास्तीचं आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला मला असं वाटतं की जो निर्णय आता माननीय मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचा घेतला हे सगळ्या गोष्टी करतो आहोत आपण, तर एक 8 दिवस पुन्हा पुढचे नवीन वर्षानंतर पहिल्या आठवड्यात लोकल रेल्वे सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भूमिका चर्चेमध्ये सकारात्मक आहे। आणि आता बातमी आहे नागपूरमधून, नागपूर इथल्या युवकाला कोरोनाची लागण झाली आहे, या युवकाची इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी आहे आणि त्याच्या संपर्कात असलेले 10 जण देखील कोरोना बाधित झाले आहेत। या युवकानं घरामध्ये विलगीकरणाचा जो नियम त्याला आखून देण्यात आला होता तो नियम पाळला नसल्यानं प्रशासनाचं धाबदण आणलं आहे। नागपूर गोंदियात या युवकानं प्रवास केलेला आहे, शासकीय रुग्णालयात या युवकाला दाखल करण्यात आलं असून त्याचे नमुने जे आहेत ते पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत आणि या प्रयोगशाळेतील अहवालानंतर या तरुणाला नवीन कोरोनाची लागण झालेली आहे की जुना कोरोना झालेला आहे हे स्पष्ट होणार आहे, कारण आपण पाहतोय गेल्या 2-3 दिवसांपासून नव्या कोरोनाच्या प्रकाराची चर्चा आहे, त्यामुळे या तरुणाला नेमका कोणत्या प्रकारचा कोरोना झालेला आहे हे अहवालानंतर आलेल्या रिपोर्टमधून जे आहे ते स्पष्ट होणार आहे। हे एक डेझिग्नेटेड हेल्थ फॅसिलिटी म्हणून डेझिग्नेट करण्यात आलेलं आहे, त्यामुळे त्या तशा सस्पेक्टेड पेशंटची व्यवस्था आम्ही नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये केलेली आहे।
त्याअंतर्गत हे तुम्ही आता ऐकलंच असेल की यांचं ट्रान्समिशन रेट जास्त आहे, आर नॉट फॅक्टर जास्त आहे, त्याच्यामुळे ट्रान्समिशन होऊ नये हेल्थ केअर वर्कर आणि बाकीच्या पेशंटला, म्हणून यांच्यासाठी एक वेगळाच वार्ड तयार केलेला आहे. सध्या 20-bedded वार्ड आमचा तयार आहे, ते कोविडपासून पण दूर आहे आणि बाकीच्या पेशंटपासून पण दूर आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस झालेल्या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक आज नागपूर जिल्ह्यात दाखल झालंय. केंद्रीय कृषी मंत्रालयाचे संचालक आर पी सिंग आणि केंद्रीय सीजीओ विभागाचे अधीक्षक अभियंता महेंद्र सहारे यांच्या नेतृत्वात हे पथक या ठिकाणची पाहणी करत आहे. आज कामठी तालुक्यातील गुमथाळा या गावात जाऊन या पथकानं भेट दिली. यावेळी या पथकानं प्रत्यक्ष शेतात जाऊनही शेतकऱ्यांकडून पूरपरिस्थितीची माहिती घेतली आहे. माझ्या शेतीचं नुकसान तर भरपूर झालंय, सरकार तर देऊ नाही शकत तेवढं नुकसान. माझं घराचाच तर पंचनामा केला तर त्याच्यात 6,000 रुपये पाठवले, घराचं नुकसान झालं 2,00,000 6,000 पाठवले. का दे तुमचं सरकार देणार आहे? तिसरा वेळा या पंचनामा का चौथा वेळा होता? शेतावर बलवत जायचे आणि पंचनामे करत जायचे, कोरा कागद घ्यायचा, कारा कागद करत जायचा. द्या ना म्हणा सरकारला 2,00,000 रुपये माझ्या नावावर, माझ्या शेतीचं नुकसान द्या म्हणा, माझ्या मकानाचं नुकसान द्या म्हणा. मला तर काही हेच नाही, फक्त ते 6,000 रुपये पाठवतील का फक्त? नवे कृषी कायदे रद्द व्हावेत यासाठी मध्यस्थी करण्याची मागणी करत काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या शिष्टमंडळानं रामनाथ कोविंद यांचीही भेट घेतली आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे, जोपर्यंत हे कायदे मागे घेतले जाणार नाही तोपर्यंत हे शेतकरी मागे हटणार नाहीत असा इशारा देखील त्यांनी दिलाय. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आणि अधिरंजन चौधरी देखील यावेळी राहुल गांधींसोबत उपस्थित होते. थोडक्यात जो कोणी मोदींकडून सत्ता घेण्याचा प्रयत्न करणार त्याला दहशतवादी ठरवलं जाणार असा गंभीर आरोपही यावेळी बोलत असताना राहुल गांधींनी केलाय. तर पंतप्रधानांनी तात्काळ संयुक्त अधिवेशन घेऊन हा कायदा रद्द करावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. देश को दिख रहा है कि किसान कानून के खिलाफ खड़ा हुआ है और मैं प्रधानमंत्री जी से कहना चाहता हूं कि ये किसान हटेगा नहीं. प्रधानमंत्री को ये नहीं सोचना चाहिए कि किसान और मजदूर घर चले जाएंगे, नहीं जाएंगे. जब तक ये कानून वापस नहीं लिया जाएगा ज्वाइंट सेशन कीजिए और कानून को एकदम वापस लीजिए क्योंकि किसान वापस नहीं जाने वाला है. गेली 2 दिवस एक व्हिडिओ खूप चर्चेत होत आहे, व्हायरल होत आहे. मुंबईतील या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा आहे कारण हा व्हिडिओच तसा आहे, एका अपघाताचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये मुंबईतल्या शिवाजीनगर भागातील हायवेवरून जात असताना एका बाईक स्वाराला रिक्षावाला धडक देऊन पळून जात असल्याचं दिसतंय. ही धडक जीवघेणी होती पण बाईक स्वाराचं नशीब बलवत्तर म्हणून तो बचावला, नाहीतर मागून येणाऱ्या गाडीची धडक लागून तो बाईक स्वार गंभीर जखमीही झाला असता किंवा त्याचा मृत्यूही झाला असता. रिक्षावाला धडक देण्याच्या काही सेकंदाआधी रिक्षावाला आणि त्या बाईक स्वारात वाद होतो कारण तो रिक्षावाला खूप वेगाने आणि बेदरकारपणे गाडी चालवत होता आणि ज्यामुळे त्या बाईक स्वाराचा अपघात होता होता तो बचावला आणि त्यामुळे संतापलेल्या बाईक स्वारानं त्या रिक्षावाल्याला थांबवून जाब विचारला. तेव्हा मात्र रिक्षावाला काहीच बोलला नाही पण वाद झाल्यानंतर बाईक स्वार काही अंतर पुढे गेला, तोच रिक्षावाल्यानं त्या बाईक स्वाराचा पाठलाग केला आणि बाईक स्वाराला थेट धडक मारली. गाडी वेगात असल्यानं तसंच रिक्षावाल्यानं जोरात धडक मारल्यानं बाईक स्वार जोरात या ठिकाणी रस्त्यावर आदळला आणि डोक्यात हेल्मेट असल्यानं आणि मागून भरधाव वेगानं गाडी न आल्यानं हा बाईक स्वार जो आहे तो थोडक्यात बचावलाय. आणि बातमीसह बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता बातमी आहे दहिसरमधून. दहिसरमध्ये पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका खासगी बसला आग लागली आणि या आगीमध्ये बसच्या शेजारी उभ्या असलेल्या इतर 3 बसेसही जळून खाक झाल्याचं कळतंय. अग्निशमन दलानं आग विझवण्याचा प्रयत्न केला असून सध्या ही आग नियंत्रणात आली असल्याचं कळतंय. रमाकांत तिवारी आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. रमाकांत, आगी संदर्भातले अपडेट. ये आग मुंबई के दहिसर इलाके में लगी है. ये आग जो थी ये प्राइवेट बसेस में लगी थी. ये बसेस जो थी एक पार्किंग एरिया में खड़ी थी. ये सभी बसेस टूर्स एंड ट्रेवल्स की हैं जो पार्किंग में आगे खड़ी थी. लगभग दोपहर 1 बजे एक बस में भीषण आग लग गई जिस वजह से आसपास की जो दो बसेस थी उसमें भी आग लग गई.
या जितने इशारे थे कि इसके जो धुएं थे काफी ऊपर तक दिख रहे थे, जिसके बाद आसपास के लोगों में अफरा तफरी मच गई। इन्होंने तुरंत अग्नि फायर ब्रिगेड को इसकी जानकारी दी। फायर ब्रिगेड की 4 गाड़ियां घटनास्थल पर पहुंची और करीब 1 घंटे की मशक्कत के बाद में आग पे काबू पाया गया है, जिसमें जानकारी ये मिली है कि इस हादसे में अभी तक कोई हताहत नहीं हुआ है। फिलहाल ये आग किस वजह से लगी है इसका पता नहीं चल पाया है। बिल्कुल रमाकांत जी, बहुत बहुत धन्यवाद इस जानकारी के लिए। तर आपण पाहतोय तब्बल 1 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे, मात्र ही आग कशी लागली याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। आणि आगीच्या बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्ससह लगेच परत येतोय, बघत रहा न्यूज 18 लोकमत।